नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे, त्यामुळे घरातील सगळ्यांनाच गरमागरम असं काहीतरी खावसं वाटतं. मग अशावेळी आज आपण गरमागरम स्वीट कॉर्न सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्वीट कॉर्न सूप करण्यासाठी मी या ठिकाणी दोन मोठे कॉर्न घेतले होते, ते फ्रेश कॉर्न होते आणि ते सगळे त्याचे दाणे मी काढून घेतलेले आहेत. आणि दुसऱ्या ठिकाणी मी जे कॉर्न काढून ठेवलेले आहेत ते आपल्याला सूप करताना वापरायचे. आता आपल्याला घ्यायचे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे. मिक्सर जारमध्ये मी हे स्वीट कॉर्न काढून घेतलेले आहे आणि यामध्ये आता मी दोन मिरच्या घालते. मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला. मला इथे जरा थोडंसं स्पायसी हवं आहे म्हणून मी हे मिक्सरमधून ग्राइंड करून घेते. मी या ठिकाणी एक गाळणी ठेवलेली आहे आणि आपण आता मिक्सरमधून जे कॉर्न ग्राइंड करून घेतलेले आहेत ते आता आपण यामध्ये काढून घेऊया. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित यामध्ये गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो चोथा असेल तो निघून जाईल. सगळं मी आता व्यवस्थित गाळून घेते. आपले कॉर्न गाळून झालेले आहेत आणि त्याचा मी चोथा बाजूला ठेवलेला आहे. गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, यामध्ये मी आता एक मोठा चमचा बटर घालून घेते. बटरमध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. आता आपल्या व्यवस्थित थोडेसा मिक्स करून घ्यायचं. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला गाजर घालून घ्या, त्यानंतर कॉर्न पण घालून घ्या आपण जे बाजूला काढलेले होते ते. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याचा थोडासा आपल्याला कच्चेपणा जाण्यासाठी थोडंसं परतून घेऊया. बघा, आता व्यवस्थित परतून झालेलं आहे आपलं, त्याचं कच्चेपणा पण गेलेलं आहे. आता आपण यामध्ये जे आपण कॉर्न स्वीट कॉर्नचा जे आपण ग्रेव्ही बनवलेली ते घालून घेऊ आपण. जे गाळून घेतलेली ग्रेव्ही होती ती आपण आता ओतून घेऊया आणि आता आपल्याला ह्याला व्यवस्थित एक उकळी आणून द्यायची. सूपला 4 मिनिटं मी उकळी दिलेली आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार म्हणजे आपलं तुम्हाला किती तिखट प्रमाण हवं आहे त्याप्रमाणे काळी मिरी घालून घ्यायची, काळी मिरीची पावडर घालून घ्यायची आपल्या आवडीनुसार. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, थोडीशी साखर घालून घ्या. आता उकळी आलेली आहे, यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केलेली आहे पाण्यात घालून, ती आता आपण ओतून घेऊया. त्याच्यामुळे आपल्या सूपला एक थिकनेसपणा येतो. आता अजून आपल्याला 5 मिनिटं एक उकळी येऊ द्यायची. उकळी चांगली आलेली आहे, आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घेऊया. पात आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत. आता आपला सूप रेडी झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी लिंबू सुद्धा घालू शकता, लिंबू पिळू शकता. मी यात लिंबू टाकणार नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर लिंबू सुद्धा गॅस बंद करून झाल्यानंतर घालू शकता. आपला सूप रेडी झालेला आहे, तर आता मी सर्व्ह करून घेते. गॅस बंद करून घेते. मस्त असा आपला गरमागरम स्वीट कॉर्न सूप रेडी झालेला आहे. आता यावरून मी थोडीशी घरगुती साय म्हणजे क्रीम घालून घेते. मस्तच क्रीममुळे जरा स्वीट क्रीममुळे याला खूप छान अशी टेस्ट पण लागते. जर का तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही जरूर घाला.
तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.